हॅलो अँड वेलकम ऑल. डॉक्टर किरण वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली मी एंजल चव्हाण तुम्हाला अक्यूट अपेंडिसायटिस याबद्दल माहिती देणार आहे. तर सर्वात आधी आपण अपेंडिक्सची एनाटॉमी बघून घेऊया. इथे आपल्याला टर्मिनल इलियम दिसते डायग्राम मध्ये. टर्मिनल इलियम म्हणजे इलियमचा शेवटचा भाग जो पुढे जाऊन या सीकमला कनेक्ट होतो. मग सीकमचे पुढे असेंडिंग कॉलॉन, ट्रान्सवर्स कॉलॉन आणि डिसेंडिंग कॉलॉन बनते. तर हा टर्मिनल इलियम आणि सीकमच्या कनेक्शनला आपण इलियोसिकल जंक्शन असे म्हणतो आणि या इलियोसिकल जंक्शनच्या 2 सेंटीमीटर खाली असतो अपेंडिक्स. अपेंडिक्स ची साईज ही 5 ते 10 सेंटीमीटर असते आणि यातला या ट्यूबचा जो हा पोकळ भाग असतो त्याला आपण ल्युमेन म्हणतो. तो 1 ते 3 डायमीटर असा असतो. अपेंडिक्सचा ब्लड सप्लाय, रक्त पुरवठा हा अपेंडिक्युलर आर्टरी, ब्रांच ऑफ इलियोकोलिक आर्टरी हा आहे. तर नेक्स्ट इटिओलॉजी और कॉजेस ऑफ अपेंडिसायटिस, म्हणजे अपेंडिसायटिस हा का होतो. तर युजली हा यंग लोकांमध्ये जास्त कॉमन आहे. अपेंडिसायटिसचे 2 थिअरी आहेत, एक ऑब्स्ट्रक्टिव्ह थिअरी आणि एक नॉन ऑब्स्ट्रक्टिव्ह थिअरी. तर ऑब्स्ट्रक्टिव्ह थिअरीमध्ये अपेंडिक्सची ही जी पोकळ जागा असते त्यामध्ये काही ऑब्स्ट्रक्शन म्हणजे काही अडथळण आल्यामुळे अपेंडिक्सचा ब्लड सप्लाय हा कमी होतो आणि त्यामुळे इन्फ्लेमेशन होते, म्हणजेच अपेंडिसायटिस होते. तर हा जो ब्लॉकेज किंवा अडथळण आहे हे एकतर फिकुलितमुळे होऊ शकतं. फिकुलित हा आतड्यामध्ये बनलेला एक खडा असतो. त्यानंतर स्ट्रिक्चरमुळे होऊ शकते. स्ट्रिक्चर म्हणजे तुमच्या आतड्यांच्या नलिकेचे आकुंचन होते. नंतर मग फॉरेन बॉडी असू शकते कुठली, किंवा राऊंड वर्म किंवा थ्रेड वर्म असू शकतं, म्हणजे कुठल्याही जंतूमुळे हा जो ल्युमेन असतो तो ऑब्स्ट्रक्ट होऊ शकतो. नंतर काही अडेजन्स और किंकिंग फॉर्म होऊ शकतं, जसं की कार्सिनोमा ऑफ सिकम, म्हणजे सिकमचा कार्सिनोमा झाला, किंवा इलियोसिकल क्रोन्स डिसीज असले तर त्यामध्येही अडेजन्स फॉर्म होतात, म्हणजे आतड्या एकमेकाला चिटकून जातात, तर त्याला अडेजन म्हणतो. अगेन त्याच्यामुळे ब्लड सप्लाय कमी होईल आणि इन्फ्लेमेशन होणार अपेंडिक्सचं. त्यानंतर असते नॉन ऑब्स्ट्रक्टिव्ह थिअरी. नॉन ऑब्स्ट्रक्टिव्ह थिअरीमध्ये तुमच्या अपेंडिक्सचं काही ल्युमेनमध्ये ऑब्स्ट्रक्शन नसतं, बट एक इन्फेक्शन होतं. त्या इन्फेक्शनमुळे इन्फ्लेमेशन होतं आणि अपेंडिक्सायटिस होतो. तर हे इन्फेक्शन ई कोलाय, एंटेरोकोकाय, प्रोटियस, स्यूडोमोनास, क्लेप्सियला आणि असे एनेरोब्समुळे इन्फेक्शन होऊ शकतं. नेक्स्ट रिस्क फॅक्टरमध्ये डाएट येतो. तर रिच इन मीट इन्क्रीजेस रिस्क, वेर एज डाएट रिच इन फायबर्स डिक्रीजेस द रिस्क. म्हणजे जे नॉनव्हेज जेवणामुळे अपेंडिसायटिसची रिस्क ही वाढते, वेरएज डाएट रिच इन फायबर्स म्हणजे भाजीपाल्यासारख्या खाल्ल्यामुळे अपेंडिसायटिसची रिस्क ही कमी राहते. त्यानंतर फॅमिलियल ससेप्टेबिलिटी, म्हणजे घरी जर कोणाला अपेंडिसायटिस झाला आहे तर मग तो पुढच्या जनरेशनमध्ये कोणालाही होऊ शकतो. आणि लो सोशो इकॉनॉमिक स्टेटस हा पण एक रिस्क फॅक्टर आहे. म्हणजे आर्थिक दृष्ट्याने मागासलेले जे लोक असतात त्यांच्यामध्ये इन्फेक्शनचे चान्सेस जास्त असतात. म्हणजे जी नॉन ऑब्स्ट्रक्टिव्ह थिअरी ती त्यांच्या जास्त दिसते आणि त्यामुळे लो सोशो इकॉनॉमिक स्टेटस हा पण एक रिस्क फॅक्टर आहे. तर नेक्स्ट पॅथोजेनेसिस, अपेंडिसायटिस हा कशामुळे होतो. तर आधीच्या डायग्राम मध्ये आपण फेकुलितमुळे झालेले ऑब्स्ट्रक्शन पाहिले. तर क्लोज लूप ऑब्स्ट्रक्शन इज कॉज्ड बाय अ फेकुलित. त्यामुळे स्वेलिंग ऑफ द म्युकोझल अँड सब म्युकोझल लिम्फॉइड टिश्यू. तर त्यामुळे अपेंडिक्सला सूज येते आणि सूज आल्याने अपेंडिक्सच्या पेशा फ्लुइड सिक्रिट करायला लागतात. सिक्रिशन ऑफ फ्लुइड इंट्राल्युमिनली, म्हणजे ल्युमेनमध्ये फ्लुइड ते सिक्रिट करायला लागतात. त्यामुळे देर इज अ राईज इन द इंट्राल्युमिनल प्रेशर. ल्युमेन मध्ये जे फ्लुइड सिक्रिट केल्यामुळे आतलं प्रेशर हे वाढायला लागतं आणि जसं प्रेशर वाढेल त्यामुळे म्युक्युझल इस्केमिया होईल, म्हणजे अपेंडिक्सचा रक्त पुरवठा हा कमी होतो. आणि जसा रक्त पुरवठा कमी होतो तसे बॅक्टेरियल ओव्हरग्रोथ होते, ते किंवा ट्रान्सलोकेशन होतं. तर बॅक्टेरियाची वाढ होते आणि इन्फ्लेमेशन हे वाढायला लागतं. तर त्याला आपण अक्यूट अपेंडिसायटिस असं म्हणतो. याने अपेंडिक्सचं नेक्रोसिस और परफोरेशन होऊ शकतं, म्हणजे अपेंडिक्स हा नष्ट होऊ शकतो. तर नेक्स्ट अपेंडिसायटिसचे सिमटम्स, म्हणजे पेशंट तुमच्याकडे काय कंप्लेन्स घेऊन येतो. तर मोस्ट कॉमन कंप्लेन असते सडन पेन ऑन द राईट साईड ऑफ द अपडोमेन, जिथे आपला अपेंडिक्स असतो. नंतर पेशंट नॉझी आणि वॉमिटिंग, म्हणजे मळमळ होते अशी कंप्लेन घेऊन येईल. लॉस ऑफ ॲपेटाईट, ज्याला आपण एनोरेक्झिया म्हणतो. त्याच्यानंतर फीवर, कॉन्स्टिपेशन और डायरिया आणि अपडॉमिनल ब्लोटिंग, म्हणजे पोट फुगणे. तर नेक्स्ट क्लिनिकल फीचर्समध्ये पेन हा सर्वात इम्पॉर्टंट फीचर आहे. पेन हा खूप सिव्हिअर असतो. तो पोटाच्या सेंटरला म्हणजे अम्बलिकल रिजनमध्ये स्टार्ट होतो आणि नंतर तो अम्बलिकस पासनं सुरू होऊन राईट इलियक फोसाकडे रेडिएट होतो, जिथे आपला अपेंडिक्स असतो.
याला आपण शिफ्टिंग पेन और मायग्रेटरी पेन म्हणतो. म्हणजे पेन इज सिव्हिअर कॉलिकी इनिशियली इन द अम्बिलिकल रिजन अँड इज ड्यू टू अबडॉमिनल डिस्टेंशन. इट देन रेडिएट्स टू द राईट इलियक फोसा ड्यू टू इरिटेशन ऑफ द पॅरायटल पेरिटोनियम. दिस इज कॉल्ड मायग्रेटरी पेन और शिफ्टिंग पेन. पेन नंतर नेक्स्ट सिक्वेन्स मध्ये वॉमिटिंग और नॉझियाची कंप्लेन घेऊन पेशंट येतो आणि त्यानंतर पेशंटला फीवर म्हणजे नेक्स्ट सिक्वेन्स मध्ये फीवर येतो. तर मर्फी स्ट्राइड मध्ये पेन वॉमिटिंग आणि राईज ऑफ टेम्परेचर म्हणजे फीवर याला आपण मर्फी स्ट्राइड म्हणतो, जो अक्यूट अपेंडिसायटिस मध्ये आपल्याला दिसतो. पेशंट हा एनोरेक्सिक असतो, जो आपण आधीही पाहिला, आणि पेशंटला कॉन्स्टिपेटेड और डायरिया फील होतो बिकॉज अपेंडिक्स हा इन्फ्लेम्ड असतो आणि त्या इन्फ्लेम्ड अपेंडिक्स मुळे रेक्टम हा इरिटेट होऊ शकतो. दॅट इज वाय पेशंटला डायरिया होऊ शकतो. तर ऑन एक्झामिनेशन अपेंडिसायटिसचे काही कॅरेक्टरिस्टिक नेम्ड साइन्स आहेत. तर त्यामध्ये आधी गार्डिंग रिजिडिटी, जेव्हा आपण अबडॉमिनल एक्झामिनेशन करतो तेव्हा ऑन पाल्पेशन पेशंटचं पोट हे कडक लागतं, त्याला आपण गार्डिंग रिजिडिटी असं म्हणतो. त्यानंतर ब्लूमबर्ग साइन, टेंडरनेस अँड रिबाउंड टेंडरनेस ऍट मेकबर्नीज पॉइंट इन राईट इलियक फोसा. तर मेकबर्नीज पॉइंट काय आपण आधी हे बघू. तर या डायग्राम मध्ये यू कॅन सी एंटेरियर सुपिरियर इलेक स्पाइन इकडे असते, त्याचा जो हायेस्ट पॉइंट असतो त्या पॉइंट पासनं ते अम्बलिकस पर्यंत आपण एक इमॅजिनरी लाईन ड्रॉ करतो आणि त्या इमॅजिनरी लाईन मध्ये त्याचा लॅटरल 1/3 आणि मिडियल 2/3 च्या मध्ये असतो तुमचा मेकबर्नीज पॉइंट. तर जेव्हा तुम्ही डीप पाल्पेट करता ऍट मेकबर्नीज पॉइंट, तर त्या ऑन पाल्पेशन देर इज टेंडरनेस आणि जेव्हा तुम्ही हात काढता तेव्हा देर इज सिव्हिअर पेन, त्याला आपण रिबाउंड टेंडरनेस असं म्हणतो. नेक्स्ट असते सोयास टेस्ट. सोयास टेस्ट मध्ये आपण अपेंडिक्स इज ऑन द राईट साइड, सो जेव्हा तुम्ही हायपर एक्सटेन्शन और इंटरनल रोटेशन ऑफ द राईट हिप कराल, इट विल कॉज पेन इन द राईट इलियक फोसा. नेक्स्ट असते पॉइंटिंग साइन. द पेशंट इज आस्क्ड टू पॉइंट वेअर द पेन इज अँड वेअर द पेन इज मूव्ह. आपण आधी मायग्रेटरी पेन पाहिलं, तर मग पेशंटला आपण पॉइंट करायला लावतो, तर पेशंट पॉइंट करतो की पेन अम्बलिकस पासून सुरू झालं आणि ते राईट इलियक फोसाला मायग्रेट झालं, याला आपण पॉइंटिंग साइन म्हणतो. आणि लास्ट इज टेनहॉर्न साइन, पेन ऑन पुलिंग द राईट टेस्ट. तर ही खूप इम्पॉर्टंट स्लाइड आहे. यामध्ये आपण ऑन एक्झामिनेशन जे पण साइन्स एलिसिट करतो ते मी एक डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन मध्ये दाखवलेले आहे. सो फर्स्ट इज शिफ्टिंग पेन किंवा मायग्रेटरी पेन, ही मोस्ट रिलायबल सिम्टम असते. तुम्ही डायग्राम मध्ये बघू शकता की पेन हा अम्बलिकस मध्ये स्टार्ट होतो आणि मग तो मायग्रेट होतो राईट इलियक फोसाला. याला आपण ते पॉइंटिंग साइन पण म्हणू शकतो की जेव्हा पेशंट सांगतो की अम्बलिकस मध्ये पेन सुरू झालं विच मायग्रेटेड टू राईट इलियक फोसा. नेक्स्ट इज ब्लूमबर्ग साइन. तर ब्लूमबर्ग साइन मध्ये तुम्ही एरो वाले बघायचे. एरो मध्ये दिसते की आपण ऑन डीप पाल्पेशन देर इज नो सिव्हिअर पेन, पण ऑन रिलीजिंग द हँड म्हणजे हा एरो बघा, जेव्हा आपण हात रिलीज करतो तेव्हा रिबाउंड टेंडरनेस असतं किंवा देर इज सिव्हिअर पेन, तर याला आपण ब्लूमबर्ग साइन असं म्हणतो. नेक्स्ट इज कॉफ टेंडरनेस किंवा डनफीस साइन. ठीक आहे, डनफीस साइन. डनफीस साइन मध्ये काय असतं, जेव्हा आपण राईट इलेक फोसाला जेंटली पर्कस करतो किंवा जेंटली पाल्पेट करतो किंवा आपण पेशंटला कफ करायला लावतो तेव्हा राईट इलियक फोसामध्ये पेन होतो. नेक्स्ट इज ऑब्चुरेटर साइन. ऑब्चुरेटर साइन मध्ये आपण पेशंटला सांगतो टू फ्लेक्स हिज नी आणि आपण जो राईट साइडचा हिप असतो त्याला इंटरनली रोटेट करतो. जसं आपण पाय इंटरनली रोटेट करू तसं पेशंटचं ऑब्चुरेटर इंटरनस मसल हे इरिटेट होईल आणि पेशंटला सिव्हिअर पेन होईल. नंतर रॉफसिंग साइन. रॉफसिंग साइन मध्ये आपण ही लेफ्ट साइड आहे आणि ही राईट साइड आहे, तर आपण लेफ्ट साइडला डीप पाल्पेट केलं तर मग राईट साइडला पेन होतो. दॅट इज बिकॉज हे जे इंटेस्टाइन्स असतात हे इंटेस्टिनल लूप्स राईट साइडला शिफ्ट होतात लेफ्ट साइडला डीप पाल्पेट केल्याने, आणि मग राईट साइडला जो अपेंडिक्स असतो त्याला ते टच होऊन इरिटेट होता आणि मग पेन होतो. आणि लास्ट साइन इज हायपरएस्थेसिया इन द शेरेन्स ट्रायंगल. तर शेरेन्स ट्रायंगल हा इथे अँटेरियर सुपिरियर इलेक स्पाइन अम्बलिकस आणि प्युबिक ट्युबरकल या तीन लँडमार्क्सनी हा शेरेन्स ट्रायंगल बनलाय. आणि शेरेन्स ट्रायंगल मध्ये हायपरएस्थेसिया इन द शेरेन्स ट्रायंगल म्हणजे हा ट्रायंगल खूप पेनफुल असतो किंवा खूप टेंडर असतो. तर हिस्ट्री घेतल्यानंतर आणि एक्झामिनेशन केल्यानंतर आपल्याला काही डिफरेन्शियल डायग्नोसिस भेटतं बिकॉज खूप पेशंट्स अशी सेम प्रेझेंटेशन घेऊन येतो बट त्याचं डायग्नोसिस वेगळं वेगळं राहू शकतं. लाईक इन चिल्ड्रन गॅस्ट्रोएंटेरायटिस, जसं आपण आता सिम्प्टम्स पाहिले, पेशंटला पेन असणार, नॉझिया वॉमिटिंग असणार, डायरिया असू शकतो, एनोरेक्झिया असू शकतं, तर हे सगळे गॅस्ट्रोएंटेरायटिसचे पण फीचर आहेत. मग सेम इज फॉर मेकल्स डायबेटिकुलम, इंटरससेप्शन असेल,
अडल्ट मध्ये रिजनल एंटरायटिस म्हणजे इंटेस्टाईनचे इन्फ्लेमेशन झालं असेल तर, युरेटरिक कोलाय म्हणजे किडनी स्टोन, बेसिकली किडनी स्टोन वगैरे झाला असेल तरी पेशंट सेम पेन पेन वगैरेचे कंप्लेन्स घेऊ नाही शकतं. परफोरेटेड पेप्टिक अल्सर असेल तर, पॅनक्रियाटायटिस असेल तर. अडल्ट फिमेल मध्ये डिफरेंशियल डायग्नोसिस मिटलस्मज म्हणजे पिरियड्सचा पेन, पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज, पायलोनेफ्रायटिस, एक्टॉपिक प्रेग्नन्सी, या सर्वांचं प्रेझेंटेशन सेमच असतं. एल्डरली मध्ये डायव्हर्टिक्युलॅसिटिस, इंटरस्टेल ऑब्स्ट्रक्शन, अगेन पेन असणार, नॉझिया वॉमिटिंग असणार, कॉन्स्टिपेटेड असेल पेशंट, कोलॉनिक कार्सिनोमा, मेसेंटरिक इन्फॅक्शन. सो आपल्याला हे सर्व डिफरेंशियल डायग्नोसिस रूल आउट करायचे असतात, त्यासाठी आपण वेगवेगळे इन्व्हेस्टिगेशन्स करतो. तर आफ्टर हिस्ट्री अँड एक्झामिनेशन ऑफ द पेशंट आपण इन्व्हेस्टिगेशन्स पाठवतो टू मेक शुअर की हा अपेंडिसायटिसच आहे आणि आपण आता जे डिफरेंशियल डायग्नोसिस बघितले ते नाही. सो सर्वात आधी आपण ऑल रुटीन इन्व्हेस्टिगेशन्स पाठवणार, त्यात तुमचं सीबीसी युरिन अनालिसिस पाठवणार. अंडर सीबीसी आपण ल्युकोसाईट काउंट बघतो, बिकॉज अपेंडिसायटिस मध्ये देर इज इन्क्रीज ल्युकोसाइट काउंट, ऑल्सो देर इज शिफ्ट टू लेफ्ट इन द ल्युकोसाइट्स. त्यानंतर सिलेक्टिव्ह इन्व्हेस्टिगेशन करतो आपण काही टू रूल आउट द आधीचे डिफरेंशियल डायग्नोसिस जे होते ते. तर अक्यूट अपेंडिसायटिसचं खूप इम्पॉर्टंट डिफरेंशियल डायग्नोसिस इन ए फिमेल पेशंट इज प्रेग्नन्सी. एक्टॉपिक प्रेग्नन्सी आणि अक्यूट अपेंडिसायटिस हे एकमेकाला मिमिक करतं, सो दॅट इज वाय प्रेग्नन्सी टेस्ट करणं हे खूप इम्पॉर्टंट असतं. नेक्स्ट इज युरिया आणि इलेक्ट्रोलाइट्स आपण चेक करतो. सुपाईन अबडॉमिनल एक्सरे आपण करणार, कारण की आपण आधी पाहिले इंटरससेप्शन, इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शन आणि परफोरेटेड पेप्टिक अल्सर हे आपल्याला अबडॉमिनल इरेक्ट अबडॉमिनल एक्सरे मध्ये दिसणार, विच आर डिफरेंशियल डायग्नोसिस फॉर अक्यूट अपेंडिसायटिस. नेक्स्ट आपण यूएसजी करतो ऑफ अबडॉमिनल पेल्विस टू रूल आउट युरेटरिक स्टोन्स. आपण आधी पाहिलं डिफरेंशियल डायग्नोसिस मध्ये युरेटरिक स्टोन्स पण सेम प्रेझेंटेशन असतं, पेशंट पेन वगैरेची कंप्लेन्स घेऊन येणार, सो आपण यूएसजी करणार. पॅनक्रियाटायटिसचे सुद्धा सेम कंप्लेन्स असतात, सो त्याच्यासाठी आपण यूएसजी करतो. ओव्हेरियन सिस्ट, एक्टॉपिक प्रेग्नन्सी, काही ॲप्सेस, मास किंवा काही कार्सिनोमा असेल ते गोष्टी रोल आउट करायला आपण यूएसजी ॲब्डोपेल्विस करतो. नंतर लॅप्रोस्कोपी करू शकतो, विच इज द गोल्ड स्टँडर्ड इन्व्हेस्टिगेशन, की त्याच्याने डेफिनेट डायग्नोसिस भेटेल, बट युजली आपण लॅप्रोस्कोपी करत नाही. सीईसीटी करतो आपण. सीईसीटी मध्ये अपेंडिक्स ऑफ 7 mm इन डायमीटर. आधी आपण नॉर्मल त्याचा ल्युमेन पाहिला 1 to 3 mm होता, पण इथं अपेंडिक्स ऑफ 7 mm इन डायमीटर म्हणजे त्याची साईज वाढली आहे. त्याचे जे हे अपेंडिक्सचे जे वॉल असते ते थिक इन्फ्लेम्ड होती आणि देर इज म्युरल एनहॅन्समेंट म्हणजे ब्राईट दिसते तुमची अपेंडिक्सची वॉल, त्याला आपण टार्गेट साईन म्हणतो. ही सीसीटी वर दिसते आणि आपण एमआरआय सुद्धा करू शकतो. पेशंटची हिस्ट्री घेतल्यानंतर, त्याचं एक्झामिनेशन आणि इन्व्हेस्टिगेशन पाठवल्यानंतर आपल्याला एक अल्वराडो किंवा मॅन्ट्रल स्कोर असा भेटतो. तर मॅन्ट्रल्स हा आपण सिमटम्स, सायन्स आणि लॅबोरेटरीमध्ये असं डिस्ट्रीब्युटेड आहे. सो मेंटल मध्ये एम स्टँड फॉर मायग्रेटरी राईट इलेक फोसा पेन, ज्याला आपण 1 असा स्कोर देतो. एनोरेक्सिया सिमटमला आपण 1 स्कोर देतो आणि नॉझिया वॉमिटिंगला 1 असा देतो. देन टेंडरनेस इन द राईट इलेक फोसाला आपण 2 असे पॉईंट्स देणार. रिबाउंड टेंडरनेस हा ब्लूमबर्ग साईन आपण जो पाहिला त्याला आपण 1 स्कोर देणार आणि एलिव्हेटेड टेम्परेचर किंवा फीवर जर प्रेझेंट असेल तर त्याला आपण 1 स्कोर देणार. लॅबोरेटरी टेस्टमध्ये ल्युकोसायटोसिस जर असेल तर मग आपण त्याला 2 असा स्कोर देतो आणि जर शिफ्ट टू लेफ्ट असेल सेगमेंटेड न्यूट्रोफिल्समध्ये तर त्याला आपण 1 देतो. सो याचा टोटल स्कोर मॅक्झिमम 10 येऊ शकतो. सो बेस्ड ऑन द स्कोर, जर स्कोर लेस देन 5 असेल तर अपेंडिसायटिस हा अनलाइकली आहे, तर आपण दुसरे डिफरेंशियल डायग्नोसिस एक्सप्लोअर करू शकतो. 5 to 6 स्कोर असेल तर अपेंडिसायटिस होण्याची शक्यता आहे. 7 to 8 मध्ये ते चान्सेस वाढतात आणि 9 to 10 जर स्कोर येत असेल तर देर इज हायली लाईकली म्हणजे अपेंडिसायटिस हेच डायग्नोसिस असण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहे. नेक्स्ट सिक्वेली ऑफ अपेंडिसायटिस, जर अपेंडिसायटिस ट्रीट नाही केला तर काय काय होऊ शकतं. सो आयदर रिसॉप्शन, रिलॅप्स किंवा रेकरंट अपेंडिसायटिस होऊ शकतो. अपेंडिक्युलर मास फॉर्म होऊ शकतो. आफ्टर सम टाइम तुमचा जो मेझेंट्री असतो तो अपेंडिक्सला कम्प्लिटली कव्हर करून टाकतो. सो राईट इलियाक फोसामध्ये एक मास फॉर्म होतो, तर त्याला आपण कन्झर्वेटिव्हली मॅनेज करतो. त्याच्यामध्ये आपण लगेच इमर्जन्सी अपेंडिसेक्टोमी करत नाही, त्याच्यामध्ये आपण इंटरवल अपेंडिसेक्टोमी करतो. अपेंडिक्युलर ॲप्सेस फॉर्म होऊ शकतो. परफोरेशन होऊ शकतो, ज्याच्यामध्ये आपण ओपन लॅपरोटॉमी करून एक्सप्लोर करतो. पेरोटोनायटिस, सेप्टिसिमिया, पोर्टल पायेमिया हे कॉम्प्लिकेशन्स आहेत. आणि इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शन होऊ शकतं ड्यू टू ऑब्स्ट्रक्टिव्ह इलियस, इन्फ्लेमेटरी अडेजन्स,
किंवा फॉर्मेशन ऑफ अ बँड बिटवीन अपेंडिक्स एंड ओमेंटम. तर अपेंडिसायटिसची मॅनेजमेंट. तर मग प्री ऑपरेटिव्ह रिससिटेशन. वन्स द डायग्नोसिस ऑफ अक्यूट अपेंडिसायटिस इज सस्पेक्टेड द पेशंट इज ॲडमिटेड टू द हॉस्पिटल. त्यानंतर आय व्ही फ्लुइड्स, आयसोटोनिक सेलेन किंवा रिंगर लॅक्टेट आपण पेशंटला लावतो. इलेक्ट्रोलाइट्स आर करेक्टेड एस्पेशली इन केस लेट केसेस ऑफ अक्यूट अपेंडिसायटिस, परफोरेशन किंवा पेरिटोनायटिस. राइल्स ट्यूब इज नॉट नेसेसरी इन सिंपल अपेंडिसायटिस बट डेफिनेटली रिक्वायर्ड इन कॉम्प्लिकेटेड केसेस लाईक पेरिटोनायटिस. तर मग आपण तेव्हा राइल्स ट्यूब टाकतो पेशंटला. सेकंड जनरेशन सिफॅलोस्पोरिन्स अँटीबायोटिक्स देतो आपण अलॉंग विथ मेट्रोनिडाझोल, कारण की आपण आधी पाहिलं नॉन ऑब्स्ट्रक्टिव्ह थिअरीमध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं, तर त्यासाठी आपण सेकंड जनरेशन सिफॅलोस्पोरिन्स आणि मेट्रोनिडाझोल हे देतो. इन्फॉर्म्ड कन्सेंट इज टेकन. तर अक्यूट अपेंडिसायटिसची डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट ही सर्जरीज असेल तर आपण अपेंडिसेक्टोमी करतो. तर इन अपेंडिसेक्टोमी इमर्जन्सी अपेंडिसेक्टोमी किंवा लॅप अपेंडिसेक्टोमी आपण करू शकतो. इमर्जन्सी अपेंडिसेक्टोमी आपण तेव्हा करतो जेव्हा पेशंट कम्स विद इन 24 to 48 hours ऑफ अबडॉमिनल पेन. त्यामध्ये इन्सिजन हे आपण मेकबर्नीज पॉईंटवरती इन्सिजन टाकतो. तर त्याचे दोन इन्सिजन्स असतात, एक ग्रेडायन इन्सिजन किंवा रदरफोर्ड इन्सिजन. ग्रेडायन इज मसल स्प्लिटिंग इन्सिजन, म्हणजे जेव्हा आपण इन्सिजन मारलं तेव्हा आपण मसल स्प्लिट करतोय, त्याला कट नाही करत आहे. विरज रुदरफोर्ड इन्सिजनमध्ये आपण मसल कटिंग इन्सिजन असतं ते. दुसरे इन्सिजन्स कॅन बी लॅन्स इन्सिजन किंवा राईट पॅरामिडियन इन्सिजन्स. यामध्ये आपण ओपन अपेंडिसेक्टोमीचे स्टेप्स बघू शकतो. फर्स्ट याच्यामध्ये मेझो अपेंडिक्स इज डिवायडेड बिटवीन आर्टरी अँड फोरसेप्स अँड लायगेटेड, म्हणजे अपेंडिक्सचे अवतीभोवतीचं जे पण मेझो अपेंडिक्स होतं, जे मेझेंट्री होती ती आपण सेपरेट केली आणि ती लायगेट केली. मग द अपेंडिक्स इज क्रश्ड अँड लायगेटेड ॲट इट्स बेस अँड अबाउट टू बी डिवायडेड. इथे आपण बघू शकतो की खाली अपेंडिक्सला होल्ड केलेलं आहे, त्याला क्रश केलेलं आहे आणि त्याच्या बेसवरनं त्याला काढलेलं आहे. आपण शेवटी आपण झेड सुजर मारतो आणि त्या अपेंडिक्सला आपण स्टंपला आपण खाली टाकतो. द अपेंडिसियल स्टंप इन्व्हर्टेड द झेड सुजर हॅव्हिंग बीन टाईट. इथे आपल्याला दिसते की आपण स्टंप वापस ॲबडॉमनमध्ये पुश करतो. एकदा अपेंडिसेक्टोमी झाल्यानंतर पेशंटला काही कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात, सो वी शुड नो दोज कॉम्प्लिकेशन्स सो दॅट आपण पोस्ट ऑफ पेशंटला ट्रीट करू शकतो. सो फर्स्ट इज पॅरालिटिक इलियस. पॅरालिटिक इलियस हे एकतर एनेस्थेटिक कॉम्प्लिकेशन आहे, ऑर एल्स आपण बॉवेलला खूप जास्त हँडल केल्यानंतर पेशंटला पॅरालिटिक इलियस बसू शकतो. नेक्स्ट इज रिॲक्शनरी हेमरेज ड्यू टू स्लिपिंग ऑफ लायगेचर ऑफ द अपेंडिक्युलर आर्टरी. आपण आधीच्या डायग्राममध्ये पाहिलं की ड्युरिंग ऑपरेशन आपण अपेंडिक्युलर आर्टरी ही लायगेट करतो, तर मग जर ते सुचर मटेरियल स्लिप झालं तर मग पेशंट तिकडून ब्लीड होऊ शकतो, त्याला रिॲक्शनरी हेमरेज बोलतात. रेसिड्युअल ॲप्सेस बनू शकतात. पेल्विस, पॅराकोलिक, लोकल, सबडायफ्रॅगमॅटिक ॲप्सेस फॉर्म होऊ शकतात. पायलेफ्लेबायटिस होऊ शकतं, म्हणजे सपोज इथं पोर्टल पायमी आहे, म्हणजे पोर्टल वेनचं सेप्सिस होतं किंवा सुपरेटिव्ह इन्फेक्शन होतं, त्याला पोर्टल पायमिया असं म्हणतो. अडेजन्स, किंकिंग आणि इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शन होऊ शकतात, बिकॉज आपण एकदा ऑपरेट केलं तर आपण तिथून सुचर म्हणजे पावलला आपण बेसिकली कट केलं आहे आणि परत सुचर मारलेलं आहे, तर तिकडे अडेजन्स फॉर्म होऊ शकतात. किंकिंग होऊ शकतं, त्याचं अगेन कॉम्प्लिकेशन इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शन होऊ शकतं. राईट इंग्वायनल हर्निया डिरेक्ट ड्यू टू इंजुरी टू द इलिओ इंग्वायनल नर्व. आधी आपण बघितलं आपण ग्रिडायन आणि रुदरफोर्ड इन्सिजन वापरत होतो, तर ड्युरिंग दोज इन्सिजन आपण मसल जेव्हा कट करतो तेव्हा इलिओ इंग्वायनल नर्व तिथे डॅमेज होऊ शकते, त्यामुळे राईट इंग्वायनल हर्निया होऊ शकतो. वुंड सेप्सिस होऊ शकतं, जिथे वुंडची जिथं इन्सिजनची साईट असते तिथे सेप्सिस होऊ शकतं, त्याला आपण वुंड सेप्सिस म्हणतो. फिकल फिस्टुला फॉर्म होऊ शकतो किंवा रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स अँड डीबीटी डीपेन थ्रॉम्बोसिस होऊ शकतं.